वृत्तवाहिनीच्या पत्रकारांसाठी यंदाची दिवाळी ही गोड असणार आहे. अहमदनगरमध्ये वृत्तवाहिनीसाठी काम करणारे जे पत्रकार बांधव आहेत त्यांना देखील आता दिवाळीची भेट म्हणून किराणा किटचं वाटप. शाळेमधल्या वर्गातील मॉनिटरप्रमाणे प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवणारे वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी कोरोना आणि कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात देखील आपले कर्तव्य पार पाडत होते. लॉकडाऊन काळात कर्तव्य करत असताना जनसामान्यांसाठी देखील खऱ्या अर्थाने एक कोरोना योद्ध्यांची भूमिका या प्रतिनिधींनी पार पाडली आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं घेण्यात येणारे उपक्रम हे कौतुकास्पद असून भविष्यात साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं देखील इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची माहिती साई द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिली आहे. तर दिवाळी भेट आयोजित कार्यक्रमात वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना किराणा किटचं वाटप साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं पुढाकार घेतला जाणार आहे. त्यानंतर कुठेतरी आपले सर्वांचे डोळे उघडले असं म्हटलं तरी काय हरकत राहणार नाही. सगळ्यांचे डोळे उघडल्याने आपण सगळ्यांनी संघटित व्हायला पाहिजे. बातम्याच्या जागेवर राहतील, परंतु आपण एकमेकांच्या मदतीला धावून यायला पाहिजे. या उद्देशातून ही संघटना आम्ही स्थापन केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संघटना स्थापन झाल्यानंतर हा दुसरा कार्यक्रम झाला पाहिजे. या पहिल्या कार्यक्रमामध्ये सर्व 40 जे आपले वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आहे, कॅमेरामन आहे, सर्वजण आहेत, त्यांनी सगळ्यांच्या 1 लाखाची पॉलिसी या ठिकाणी करण्यात आल्या. त्यानंतर दुसरा कार्यक्रम असा ठरला की आपल्याला आता या ठिकाणी माहिती आहे की 8 महिने कोरोना काळामध्ये सर्वच जणांचे कसे गेले. सगळ्यांचं असं आहे की त्यांना जे मानधन भेटतं किंवा हे भेटतं ते सर्व बंद आहे सध्याला 8 महिने. आणि त्या काळामध्ये काहीतरी संघटना म्हणून काहीतरी व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून निखिल असेल, सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी असेल, त्यांनी आपल्याशी चर्चा केली आणि आपण ताबडतोब हे मान्य केलं की आपण एक किराणा किट. त्याबद्दल सर्वप्रथम मी धनुभाऊ जाधव यांचं आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने. आज या ठिकाणी साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने दिवाळी स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आहे. नवीनच स्थापन झालेली अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे आणि आज या ठिकाणी साई द्वारका ट्रस्टच्या वतीने एक छोटीशी दिवाळी भेट आणि कोरोनाच्या काळामध्ये जे आपले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व बांधव जे 24 तास कार्यरत होते अशांचा सन्मान निमित्त हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि खरोखर एक आगळा वेगळा कार्यक्रम आज नगर शहरामध्ये पार पडलेला आहे. मी सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या आणि जे काही सण येणार आहेत त्याच्या शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पुढील काळामध्ये होतीलच आणि साई द्वारका सेवा ट्रस्ट कायमच प्रिंट आपलं इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करेल आणि अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.